एवरीवन मार्क युअर प्रेझेंट ही आणि आता नेक्स्ट टीचर. टाइम पासून येस अ व्हेरी गुड इव्हनिंग टू एवरीवन. नेक्स्ट टाइम पासून सगळ्यांनी 6:00 अगोदर 5 मिनिटं अगोदर क्लास मध्ये हजर राहायचं आहे. ओके एवरीवन हॅज टू बी इन द क्लास बिफोर 6. 2 मिनिटं अगोदर आलात तरी चालेल, पण मी अशी वाट बघणार नाही. प्रत्येक वेळी मेसेज टाकायचा आणि तेव्हा तुम्ही जॉईन होता, दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल. ओके सगळ्यांनी लवकर जॉईन व्हायचं आहे. समजलं सगळ्यांना? टीचर ओके यस ओके आपण फर्स्ट टीचर स्टँडर्ड पासून सुरुवात करूया. तोपर्यंत सेकंड स्टँडर्ड त्यांचा जो काही पुढचा लेसन असेल तो रीड करेल. ओके फर्स्ट स्टँडर्ड वी विल स्टार्ट विथ. ओके फर्स्ट स्टँडर्ड इन द प्रीवियस सेशन वी हॅव लर्न इम्पॉर्टंट प्लेसेस अराउंड अस. हमारे आजूबाजू स्कूल, मार्केट, पार्क, हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, फार्म, डिस्पेन्सरी और हेल्थ सेंटर, पंचायत, स्कूल, वेल एंड ऐसे बहुत सी इम्पॉर्टेंट चीजें होती है, प्लेसेस होती है. एंड आफ्टर दैट जो भी प्लेसेस हम वर्शिप करते हैं, जहाँ पे हम प्रार्थना करने के लिए जाते हैं, हिंदूज वर्शिप इन टेम्पल, सम ऑफ अस लाइक मुस्लिम्स वर्शिप्स इन मॉस्क, क्रिश्चियंस इन चर्च, देन सिख्स इन गुरुद्वारा एंड पारसीज इन एज एरिया और फायर टेम्पल. ओके दिस दिस इज वॉट वी हैव लर्न. सबको याद है? ओके तो आज हम क्वेश्चन एंड आंसर डिस्कस करने वाले थे, राइट? तो बताइए मुझे, फर्स्ट क्वेश्चन है, इज योर स्कूल और फ्रेंड्स हाउस इन योर नेबरहुड? क्या आपका स्कूल या फिर आपके फ्रेंड का घर आपके आसपास है? ईशा टीचर यस, मैंने क्या पूछा अभी आपने सुना? इज स्कूल और योर फ्रेंड्स हाउस इज नियर बाय योर हाउस, आपके घर के आजू बाजू आपका स्कूल या फिर आपके फ्रेंड्स आपके फ्रेंड का घर है या नहीं? यस यस, क्या है? क्या है आपके घर के फ्रेंड्स हाउस? तो आप लिखोगे यस माय फ्रेंड्स हाउस इज नियर माय हाउस इन माय नेबरहुड. ओके विराट, आपके यहाँ स्कूल है आपके नेबरहुड में? नो. फ्रेंड्स हाउस? यस. संस्कार, टीचर डू यू हैव स्कूल इन योर नेबरहुड? स्कूल है आपके नेबरहुड में? नो. फ्रेंड्स हाउस? बंगला. मैंने क्या पूछा है, आपके फ्रेंड का घर या फिर मन आपका स्कूल, इसमें से कुछ है आपके घर के आसपास? फ्रेंड मना चाहे फ्रेंड फ्रेंड्स हाउस. फर्स्ट का आंसर इज आप फर्स्ट का आंसर आप लिखोगे, लिखिए यहाँ पे माय फ्रेंड्स हाउस इज इन माय नेबरहुड.
नेबरहुड का स्पेलिंग लिख लीजिए ऊपर देख के, मेरा यहाँ पे जगह नहीं हो रहा है। नेम थ्री इम्पोर्टेंट प्लेसेस फाउंड इन योर नेबरहुड। आपके पास पास कौन कौन, आपके नेबरहुड में कौन से इम्पोर्टेंट प्लेसेस है? अभी आप लिख सकते हो टेम्पल, मार्केट एंड हॉस्पिटल। देन डज द पार्क वेर यू प्ले हैव स्विंग्स एंड स्लाइड्स? यस। ये लिख, इसका स्क्रीनशॉट ले लीजिए। स्टैंडर्ड फर्स्ट इंग्लिश मीडियम, टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस। लिया, ठीक विराट, लिया स्क्रीनशॉट? यस नेक्स्ट यहाँ पे सॉरी, फिल इन द ब्लैंक्स है, देखिए। फिल इन द ब्लैंक्स बताइए मुझे। वी गो टू द डैश डैश टू बाय फ्रूट्स एंड वेजिटेबल। फ्रूट्स एंड वेजिटेबल्स लेने कहाँ जाते हैं? हॉस्पिटल, पार्क, मार्केट या पोस्ट ऑफिस? मार्केट। व्हेन अ पर्सन इज वेरी सिक ही इज टेकन टू अ, जब कोई बहुत बीमार है तो उसे कहाँ ले लेके जाया जाता है? हॉस्पिटल। बोलो। हॉस्पिटल। आई बाय अ पोस्ट कार्ड एट अ डैश डैश। पोस्ट कार्ड कहाँ मिलता है हमें? पोस्ट पोस्ट ऑफिस। चिल्ड्रन प्ले इन द पार्क। ओके, टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस। मैं पापा इसका स्क्रीनशॉट ले लीजिए। डन? यस, हैव यू डन? ओके, ना या बाद में लिखोगे, पहले हम आपका लेसन पढ़ेंगे। अवर स्कूल, वी लव कमिंग टू स्कूल। सबको स्कूल जाना पसंद है, राइट? यस। ओके, इट इज एन इम्पोर्टेंट प्लेस फॉर अस। तो स्कूल हमारी लाइफ में सबसे ज्यादा इम्पोर्टेंट प्लेस है। वी वेयर यूनिफॉर्म एंड गो टू स्कूल टू स्टडी। हम कैसे भी घर में पहनने वाले कपड़े पहन के जाते हैं क्या? नहीं। क्लीन, नीट, आयरन, यूनिफॉर्म, शूज वगैरह पहन के जाते हैं, राइट? वी लर्न टू रीड एंड राइट। वहाँ पे हम पढ़ना लिखना सीखते हैं। वी ऑल्सो लर्न टू ड्रॉ, पेंट, सिंग एंड डांस। पढ़ाई लिखाई के साथ साथ पिक्चर्स निकालना, उन्हें कलर करना, देन गाना, नाचना, ये सारी चीजें भी हमें स्कूल में दिखाई जाती है। देखिए कितने अच्छी तरह से सारे बच्चे स्कूल बस से उतर कर रो में अंदर टीचर्स से परमिशन लेके अंदर जा रहे हैं। आप भी एक अच्छे से रो में स्कूल में जाते हो ना, या किसी भी तरह भाग के हाँ जाते हो? वी ऑल गो इन रो, राइट ना? द स्कूल हैज मेनी रूम्स। वी स्टडी इन द क्लासरूम। तो स्कूल्स में बहुत सारे रूम होते हैं, तो आपके अलग अलग क्लासरूम होते हैं, राइट? टीचर। यस। ओके, गुड। तो क्लासरूम में हम क्या करते हैं? वी स्टडी इन द क्लासरूम। वहां पे हम पढ़ाई करते हैं। वी हैव मेनी बेंचेस एंड डेस्क। क्लासरूम में बैठने के लिए बेंचेस होते हैं, लिखने के लिए डेस्क होते हैं। देयर इज अ बिग ब्लैक बोर्ड बिहाइंड द टीचर्स टेबल। टीचर के बैठने के लिए चेयर एंड टेबल होता है और उसके पीछे एक बड़ा सा ब्लैक बोर्ड होता है। वी हैव चार्ट्स ऑन द वॉल।
और फ्रूट्स एंड वेजिटेबल नेम्स, देन बॉडी पार्ट, इंडिया का मैप, ये सारे चार्ट्स हमारे वॉल पर लगे हुए होते हैं, सो दैट हम देख देख के पढ़ सके और याद रख सके. और वेस्ट पेपर बास्केट, चॉक स्टिक्स एंड डस्टर्स आर ऑल्सो फाउंड इन क्लासरूम. वेस्ट पेपर बास्केट्स, अगर कोई पेपर आपसे फट गया गलती से, या फिर अपने पेंसिल शार्प कर दी, वो कचरा हो गया, वो डालने के लिए एक डस्टबिन रहता है, चॉक्स रहते हैं, एंड जो भी लिखा हुआ है ब्लैक बोर्ड पे उसे रब करने के लिए डस्टर्स यूज किए जाते हैं. वी लाइक टू कीप अवर क्लासरूम नीट एंड टाइडी. अपने क्लासरूम में गंदगी होगी तो क्या आप जाना पसंद करोगे वहां पे, बताइए. यस, गंदगी में जाना पसंद करोगे? नो. तो इसके लिए हमें हमारा क्लासरूम नीट एंड क्लीन रखना है. नाउ द प्रिंसिपल, आपके स्कूल के भी प्रिंसिपल होंगे, तो प्रिंसिपल कौन रहते हैं? द प्रिंसिपल इज द हेड ऑफ द स्कूल. स्कूल के हेड को प्रिंसिपल कहा जाता है. प्रिंसिपल गाइड्स टीचर्स एंड स्टूडेंट्स. स्टूडेंट एंड टीचर को किस तरह वर्क करना है, क्या क्या करना है, कौन कौन से रूल्स फॉलो करने हैं, ये सारे प्रिंसिपल बताते हैं. देयर इज अ स्टाफ रूम फॉर टीचर्स, हेंस दे करेक्ट स्टूडेंट, हियर दे करेक्ट स्टूडेंट्स वर्क. जैसे हमारे बैठने के लिए क्लासरूम होते हैं, टीचर्स के बैठने के लिए होते हैं स्टाफ रूम. स्टाफ रूम में हमारे जो भी होमवर्क होते हैं, जो आपके पेपर्स होते हैं, वो सारे टीचर्स से करेक्ट किए जाते हैं. आपके स्कूल में है स्टाफ रूम टीचर्स के लिए? बोलो, क्या आपके स्कूल में टीचर्स के लिए स्टाफ रूम है? फर्स्ट स्टैंडर्ड? देन द लाइब्रेरी. अब जब बड़े हो जाओगे, अभी तक आपको लाइब्रेरी नहीं दिखाया होगा, जब आप थोड़े बड़े हो जाओगे तो आपको ऐसी जगह ले जाया जाएगा जहाँ पे बहुत सारे बुक्स होते हैं. आप स्टोरी बुक से लेकर आपके सिलेबस वाले बुक्स, कोई भी बुक वहाँ पे पा सकते हो, तो उस प्लेस को लाइब्रेरी कहा जाता है. द लाइब्रेरी हैज मेनी बुक्स, बहुत सारे बुक्स होते हैं लाइब्रेरी में. लाइब्रेरियन लुक्स आफ्टर द लाइब्रेरी. तो लाइब्रेरी में भी एक टीचर होते हैं जो किसी को सिखाते नहीं, लेकिन वो लाइब्रेरी में सारी चीजों का ध्यान रखते हैं, जैसे कि किसने कौन सा बुक लिया है, वो कब रिटर्न करना है, किसको कौन सा बुक चाहिए, ये सारी चीजों का ध्यान लाइब्रेरियन रखते हैं. देन द स्कूल ऑफिस. आपके मम्मी फीस भरने के लिए स्कूल ऑफिस में जाते हैं ना? Yes or no? Yes, no. The school office एक ऐसी जगह है जहाँ पे स्कूल के सारे वर्क को, काम काज को मैनेज किया जाता है. क्लर्क एंड प्यून्स आर सीन हियर. यहाँ पे क्लर्क होते हैं, प्यून्स होते हैं, सिपाही होते हैं, एंड प्यून रिंग द स्कूल बेल. जो भी स्कूल बेल होती है हर लेक्चर के बाद, आपकी रिसेस में, स्कूल भरते वक्त, स्कूल छूटते वक्त, ये सारी रिंग्स प्यून्स बजाते हैं. देन कैंटीन. किस किस के स्कूल में कैंटीन है बताइए मुझे. डू यू हैव कैंटीन इन योर स्कूल? ओके. There is also a canteen where we have our meals and snacks. बहुत सारे schools में canteens होते हैं जहाँ पे आप अपना ले, आप जो घर से tiffin लेके जाते हो वो खा सकते हैं, या फिर अगर आपने किसी दिन tiffin नहीं लिया है, नहीं लेके आए हो आप, तो आप यहाँ से snack भी खा सकते हो. Then a watchman. Watchman क्या करता है? School के gate पर खड़े रह के guard करता है, रक्षा करता है. द ड्राइवर ड्राइव्स द स्कूल बस. जो भी बच्चे स्कूल बस से जाते हैं, उन्हें ले जाने का, उनको लेके आने का काम ड्राइवर करते हैं. द स्वीपर कीप्स द स्कूल क्लीन. जिनकी वजह से हम स्कूल जाना पसंद करते हैं. अगर गंदा स्कूल हो तो
वी कैन नॉट गो टू द स्कूल, लेकिन स्वीपर ऐसे है होते हैं जो सारी गंदगी साफ करते हैं, तो उन्हें स्वीपर कहा जाता है. प्लेग्राउंड, हर स्कूल में प्लेग्राउंड तो होता है. देयर इज अ प्लेग्राउंड वेयर वी प्ले गेम्स एंड हैव लॉट्स ऑफ फन, बहुत सारा मजा करते हैं, बहुत सारे खेल खेलते हैं. वो जगह है प्लेग्राउंड, जो कि हर स्कूल में होती है. राइट? यस, समझा है यहाँ तक? ईशा, विराट, संस्कार, यस, ओके. बताइए मुझे थ्री थिंग्स यू लर्न इन स्कूल. क्या क्या सीखते हैं हम स्कूल में? बोलो, कौन बताएगा? रेज योर हैंड. ईशा, इंग्लिश में बताना है. बोलो. रीडिंग, राइटिंग, पेपर, ड्रॉइंग, सिंगिंग. यस. सेकेंड क्वेश्चन, नेम थ्री गेम्स यू प्ले इन स्कूल. विराट बताइए, थ्री गेम्स यू प्ले इन स्कूल. स्कूल में कौन कौन से गेम खेलते हो? नाम बताओ, कौन कौन से खेलते हैं? मैथ्स गेम. गेम बोलो. बोलो नेम, और कौन कौन सा रेस? ओके, रनिंग रेस, और अवर, बोलो जल्दी जल्दी. क्रिकेट. क्रिकेट, ओके, गुड. ईशा आप बताइए. खोखो. यस, वन मोर. ओके, हु इज द हेड ऑफ अ स्कूल? स्कूल के हेड को क्या कहा जाता है? संस्कार. प्रिंसिपल. हु रिंग्स द स्कूल बेल? स्कूल बेल कौन बजाता है? बोलो, माइक ऑन कीजिए. स्कूल बेल कौन बजाता है? बोलो, वॉचमैन. नहीं बजाता, प्यून. प्यून बोलो. प्यून. यस. नेम ऑफ, ये आपको लिखना है. द नेम ऑफ माय स्कूल इज, आपके स्कूल का नाम. माय स्कूल इज इन, माय स्कूल जहाँ पे आपका स्कूल है. जैसे कि माय स्कूल नेम इज शिरडोर. द नेम ऑफ माय क्लास टीचर, आपकी क्लास टीचर का नाम. एंड वी फाइंड डैश डैश एंड डैश डैश इन द क्लासरूम. आपको क्लासरूम, जैसे कि ब्लैक बोर्ड एंड बेंचेस इन क्लासरूम, इस तरह. ओके, तो जो भी मैंने 14 लेसन के क्वेश्चन आंसर आपको लिखवाए हैं, स्क्रीनशॉट जो आपने लिए हैं, वो आप अभी लिख के मुझे बताओगे. एंड ये 15th लेसन के जो भी हमने किए हैं, वो आप होमवर्क के लिए करोगे. ओके, फर्स्ट स्टैंडर्ड समझा है सबको? यस, ओके. फर्स्ट स्टैंडर्ड मराठी मीडियम, पे अटेंशन. देवांश आणि आराध्य लक्ष द्या.
फर्स्ट स्टैंडर्ड मराठी मीडियम वेदा सॉरी देवांग एंड आराध्या पे अटेंशन. ओके सी ईवीएस पार्टीज देर तर आपण प्राणी पक्षी आणि त्यांच्या पिल्लांबद्दल शिकूया. हो भाग तिसरा आहे का तुमच्याकडे? नो थर्ड पार्ट नाहीये ना तुमच्याकडे. आता शिकवतात कसं तुम्हाला स्कूलमध्ये? भाग दोन दोनच चालू आहे का अजून? पहिल्या परीक्षेला झाला नाही का? सेमिस्टरला संपला ना भाग दोन? ओके इथे लक्ष द्या, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण प्राणी पक्षी आणि त्यांच्या पिल्लांबद्दल शिकणार आहोत. डॉग, डॉगच्या पिल्लाला काय म्हणतात माहितीये का तुम्हाला? इयर्स. काय काय म्हणायचं सांगा. किल्लो. इंग्लिश मध्ये पी पपी. येस डॉग पपी. अ पपी इज स्टँडिंग ॲट द विंडो. कुत्र्याचा पिल्लू खिडकीजवळ उभा आहे. त्यानंतर काऊ आहे. काऊच्या पिल्लाला गाईच्या पिल्लाला काय म्हणायचं आराध्य सांग. काल्फ. काफ म्हणजे वासरू. द काफ इज सिटिंग ऑन द ग्रास. तुम्ही पाहू शकता की पिल्लू हे गवतावर आहे. नाव डक. व्हॉट इज द यंग वन ऑफ डक कॉल्ड. बदकाच्या पिल्लाला काय म्हणायचं? डकली. डकलिंग. येस व्हेरी गुड. डक डकलिंग. द डकलिंग इज स्विमिंग इन द पॉन्ड. पिल्लू बदकाचं पिल्लू तळ्यात पोहत आहे. नाव कॅट. कॅट मांजरीच्या पिल्लाला काय म्हणायचं? किटन. किटन. किटन इज स्लीपिंग अंडर द टेबल. मांजर मांजराचा पिल्लू टेबलाखाली झोपला आहे. नाव हेन. हेन आहे कोंबडी. कोंबडीच्या पिल्लाला काय म्हणतात? चिक. चिक. चिक इज हॉपिंग ओव्हर द बास्केट. कोंबडीचा पिल्लू बास्केटच्या वर उडी मारत आहे. देन डियर. डियर म्हणजे हरिण. हरणाच्या पिल्लाला पाडस म्हणतात. इंग्लिश मध्ये आपण त्याला फॉन असं म्हणतो. द फॉन इज बिहाइंड द ट्री. हरणाचा पाडस झाडाच्या मागे उभा आहे. लायन. सिंह. सिंहाच्या पिल्लाला काय म्हणायचं? कब. कब छावा. द कब इज प्लेइंग नियर द डेन. सिंहाचा पिल्लू सिंहाचा छावा गुहेजवळ खेळत आहे. देन हॉर्स. हॉर्स म्हणजे घोडा. घोड्याच्या पिल्लाला म्हणतात फोल म्हणजे शिंगरू. ओके द फोल इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द स्टेबल. घोड्याचे शिंगरू तबेल्याच्या समोर उभे आहे. त्यानंतर आहे शिप. शिप म्हणजे मेंढी. मेंढीच्या पिल्लाला काय म्हणायचं? लॅम्ब. लॅम्ब कोकरू. लॅम्ब इज स्टँडिंग बिटवीन द टू शिप. मेंढी दोन बक दोन को सॉरी कोकरू दोन मेंढ्यांच्या मध्ये उभा आहे. मग अॅनिमल अँड देअर यंग वन जर तुम्हाला सांगितलं तर कसं लिहिणार? डॉग पपी. काऊ काफ. डक डकलिंग. कॅट किटन. हेन चिक. डियर फॉन. लायन कब. हॉर्स फोल. शिप लॅम्ब आणि त्यांची मराठीतली नावं. ओके चला घ्या स्क्रीनशॉट याचा.
आराध्या आणि देवांश स्क्रीनशॉट घ्या. घेतले टीचर. ओके आता ह्याचा घ्या खालच्याचा. घेतला. आराध्या तू घेतला? यस टीचर. ओके लिहा आणि मराठीतली त्यांची नावे लिहा. खाली जी वाक्य दिलीत मोठी मोठी ती नका लिहू. फक्त ॲनिमल आणि त्याच्या पिल्लाचं नाव लिहा आणि त्याला मराठीत काय म्हणतात ते लिहा. ओके सेकंड स्टँडर्ड मधनं कोण कोण प्रेझेंट आहे? आराध्या आणि आरुष. ओके सेकंड स्टँडर्ड पे अटेन्शन ना. ओके आपला हा लेसन चालू आहे फेस्टिवल्स ऑफ डिफरंट पीपल. हाफ ऑफ द लेसन आपण कम्प्लीट केलेला आहे. त्यामध्ये आपण पाहिलं होतं जन्माष्टमी. येस द ह्युमन पिरॅमिड इज मेड विच इज कॉल्ड एज दही हंडी. ओनम दे प्रिपेअर स्पेशल डिश कॉल्ड पायसम. अँड बोट रेस इज ऑल्सो देअर. द बोट्स नेम्स आर चुंदन्स अँड स्नेक बोट. देन नवरोज इज अ festival of Parsis. They wish Sal Mubarak to one another. Then Durga Puja, 10 days festival in West Bengal, and this festival is celebrated as Navratri in North India. And last that the 10th day effigy of Ravana, demon king Ravana is burned, which is called Vijayadashmi or Dasera. Okay, then Diwali also we have learned. We draw rangolis, colorful lanterns and earthen lamps are used for decorating the house, and we burst firecrackers. Okay, ata apan pahuya Eid ul Fitr. Aradhya ani Arush awaz yeto hai na maza? Yes. Second standard. Yes, teacher. Okay. Eid ul Fitr is an important festival of the Muslims. It marks the end of Ramzan, the holy month of fasting. People dress in fine clothes. They offer namaz and prayer in mosque. Okay, I think we have learned this. Okay, bagha. And people greet and wish one another Eid Mubarak. People eat special dish called sevai. Eid ul Fitr ha festival. मुस्लिम धर्मियांमध्ये सेलिब्रेट केला जातो आणि रमजानच्या पवित्र महिन्याच्या शेवटी हा फेस्टिवल सेलिब्रेट होतो. यामध्ये लोक एकमेकांना ईद मुबारक म्हणून विश करतात आणि एक स्पेशल डिश बनवली जाते विच इज कॉल्ड एज सेवैया. देन गुरुपूरब. गुरुपूरब इज सेलिब्रेटेड बाय सिक्स टू रिमेंबर देअर 10 सिक्स गुरुज. सिखांचे गुरु गुरु नानक यांची बर्थ ॲनिव्हर्सरी म्हणून गुरुपूरब सेलिब्रेट केलं जातं. ओके देन होली. होली इज फेस्टिवल ऑफ कलर्स. मुलं काय करतात? वॉटर गन्स म्हणजे पिचकारी घेऊन एकमेकांवर उडवतात अँड ह्या दिवशी खूप मज्जा केली जाते. क्रिसमस. Christmas is celebrated every year on 25th of December as the birthday of Lord Jesus Christ. Okay, Lord Jesus Christ yancha vadhivsanimitta Christmas celebrate kela jato. Kadhi Christmas celebrate kartat? Konta divshi? 25th of second standard sanga. Christmas is celebrated on सेकंड स्टँडर्ड. आरुष सांग क्रिसमस कधी सेलिब्रेट करतात? लॉर्ड
on 25th of December. People wish Merry Christmas to each other and extend sweets and gifts. Gifts, लोग एकमेकांना Merry Christmas म्हणून शुभेच्छा देतात आणि मिठाई आणि gifts वाटले जातात. Christmas trees are decorated with lights and bells. Christmas tree ला छान छान lights, दिवे आणि bells लावून सजवलं जातं. Christmas carols are sung, गाणी म्हटली जातात. त्यानंतर आहे पोंगल. पोंगल इज इम्पॉर्टंट फेस्टिवल ऑफ तमिळनाडू. तमिळनाडू मधील महत्त्वाचा सण म्हणून पोंगल सेलिब्रेट केला जातो. इट सेलिब्रेटेड फॉर 4 इयर्स इन जानेवारी, 4 डेज इन जानेवारी. जानेवारी महिन्यामध्ये 4 दिवस हा सण सेलिब्रेट केला जातो. द रेन, द सन अँड द कॅट वर्शिप एज दे ब्रिंग अ गुड हार्वेस्ट ऑफ क्रॉप्स. या 4 दिवसांमध्ये पाऊस, सूर्य आणि गायीची पूजा केली जाते. कारण गायी म्हणजे गुरांची पूजा केली जाते कारण चांगलं पीक येण्यासाठी हे तिन्ही मदत करतात. अ स्पेशल डिश कॉल्ड पोंगल मेड ऑफ राईस अँड जॅगरी इज इटेड. या दिवशी गुळ आणि भात यांची एक स्पेशल डिश बनवली जाते, तिला पोंगल म्हटलं जातं. ती खाऊन ते सेलिब्रेट करतात. ओके, आपण येस फिल इन द ब्लँक्स केल्या होत्या तुम्ही. आपण फर्स्ट क्वेश्चन करूया. विच फेस्टिवल इज कॉल्ड एज फेस्टिवल ऑफ कलर्स? होली इज कॉल्ड द फेस्टिवल ऑफ कलर्स. व्हेरी गुड. द नेम द डेमॉन किंग हुज एफिजी इज बर्न ऑन दशहरा? किंग रावण एफिजी. येस. नेम द बोट्स यूज फॉर रेसिंग ड्यूरिंग ओणम? स्नेक बोट. कंगन्स और स्नेक बोट. व्हाट आर लंगर्स? फूड इज स्प्रेड फॉर फ्री एट कमिंग कंट्री कम्युनिटी किचन ऑफ शिक्स इज कॉल्ड लंगर. व्हेरी गुड आरुष. ओके, इथे थर्ड क्वेश्चन बघा. विथ विच फेस्टिवल वुड यू असोसिएट द फॉलोइंग? काही नावं दिली आहेत, ते तुम्ही कोणत्या फेस्टिवल सोबत जोडाल ते सांगायचं आहे. एक्समस ट्री, क्रिसमस, दही हांडी, जन्माष्टमी, स्नेक बोट, ओणम, रावणाज एफिजी, दशहरा, पिचकारी, होली, सेवई, ईद, ईद उल फित्र, रास गरबा, नवरात्री, अर्धन लॅम्प, दिवाळी. व्हेरी गुड. आता क्वेश्चन नंबर 1 आणि 3 होमवर्क साठी लिहायचं आहे आणि आपण पुढचा लेसन स्टार्ट करतोय. ओके, कुठलं टीचर? क्वेश्चन नंबर 1 आणि 3 सेकंड तुम्ही लिहिला ना त्या दिवशी. यस टीचर. हा, आता आन्सर द फॉलोइंग आणि तो खालचा तो लिहायचा आहे. आपण तुमचा नेक्स्ट लेसन स्टार्ट करतोय. लेसन नंबर 14 नॅशनल फेस्टिवल. आता आपण जे फेस्टिवल पाहिले ते एखाद्या स्पेसिफिक रिजन मध्ये सेलिब्रेट केले जातात. जसं दिवाळी सगळीकडे सेलिब्रेट होते पण पोंगल, पोंगल आपल्या महाराष्ट्रात सेलिब्रेट केला जातो का? नाही, तो तमिळनाडू मध्ये सेलिब्रेट होतो. राईट. मग हे सगळे सण आपण आपल्या सोयीनुसार, जसं आता तमिळनाडूचे काही लोक आपल्या इथे राहत असतील तर ते तो सेलिब्रेट करणार, पण संपूर्ण महाराष्ट्र तो सेलिब्रेट करतो का? नाही. पण असे काही सण आहेत ते संपूर्ण भारतामध्ये त्याच दिवशी सेलिब्रेट केले जातात. काही फेस्टिवल आपल्याकडे वेगळ्या नावाने सेलिब्रेट होतात तर बाहेरच्या दुसऱ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने सेलिब्रेट होतात. पण नॅशनल फेस्टिवल हे असे फेस्टिवल आहेत ते संपूर्ण भारतात त्याच दिवशी सगळीकडे सेलिब्रेट केले जातात. ओके, तर आपण ते पाहूया. वी ऑल्सो सेलिब्रेट नॅशनल फेस्टिवल. आपण आपले राष्ट्रीय सण साजरे करतो. अवर नॅशनल फेस्टिवल्स आर इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे अँड गांधी जयंती.
मग आपले राष्ट्रीय सण कोणकोणते आहेत? इंडिपेंडेंस डे, आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, रिपब्लिक डे, आपला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, अँड गांधी जयंती 2 ऑक्टोबर. इंडिपेंडेंस डे इज सेलिब्रेटेड ऑन 15 ऑगस्ट एव्हरी इयर. आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट या दिवशी सेलिब्रेट केला जातो. ऑन दिस डे इन 1947 इंडिया बिकम इंडिपेंडेंट, दॅट इज वी गॉट फ्रीडम फ्रॉम ब्रिटिश रूल. आपल्या भारतावर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं होतं, पण 15 ऑगस्ट 1947 ला या ब्रिटिशांना आपल्या नेत्यांनी, राष्ट्रीय नेत्यांनी भारतातून हकलून लावलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. म्हणून आपण 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून सेलिब्रेट करतो. हे करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले, खूप जणांना आपले प्राण द्यावे लागले. हे सगळं तुम्ही जेव्हा 7th-8th ला जाल ना, तेव्हा तुम्हाला हिस्ट्रीमध्ये शिकायला मिळणार आपला देश कसा स्वतंत्र झाला ते. ऑन दिस डे द नॅशनल फ्लॅग इज होइस्टेड एट द नॅशनल अँथम इज सांग इन एव्हरी नेबरहूड. या दिवशी भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकवला जातो आणि आपलं राष्ट्रगीत म्हटलं जातं. द प्राईम मिनिस्टर होइस्ट अवर नॅशनल फ्लॅग ऍट द रेड फोर्ट इन दिल्ली. दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री, देशाचे प्रधानमंत्री आपला झेंडा फडकवतात. फ्लॅग होइस्टिंग अँड मार्च पास्ट आर हेल्ड इन ऑल स्कूल. शाळेमध्ये सगळीकडे राष्ट्रध्वजाला सलामी दिली जाते आणि राष्ट्रध्वज फडकवला जातो. तुम्ही जाता का झेंडा वंदनाला स्कूलमध्ये? नो, नाव रिपब्लिक डे. रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन. इट सेलिब्रेटेड ऑन द 26th of January एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिन सेलिब्रेट केला जातो. देर इज अ ग्रँड परेड ऑफ आर्म फोर्सेस, पोलीस अँड स्कूल चिल्ड्रन ऑन राजपथ इन न्यू दिल्ली. नवीन दिल्ली येथील राजपथावर वेगवेगळे आर्मी ऑफिसर, नेव्ही ऑफिसर, एअरफोर्सचे ऑफिसर, पोलीस आणि शाळेत, एखाद्या शाळेला निवडलं जातं त्या शाळेतील मुले यांची मार्चिंग होते आणि झेंड्याला वंदना दिली जाते. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया टेक्स द सल्यूट. आणि भारताचे प्रधानमंत्री यावेळी भाग घेतात. फोक डान्सर्स फ्रॉम डिफरंट स्टेट, हे तुम्ही टीव्हीला पाहू शकता, न्यूजला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी खूप छान असतं हे. फोक डान्सर्स फ्रॉम द डिफरंट स्टेट ऑफ इंडिया ऑल्सो टेक पार्ट इन दिस कलरफुल इव्हेंट. नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड इज गिव्हन टू चिल्ड्रन बिलो 16 इयर्स ऑफ एज फॉर देअर आउटस्टँडिंग डीड्स. मग या दिवशी लोककला नृत्य सादर केली जातात आपल्या देशातील वेगवेगळ्या भागातून. तिथील काय फेमस आहे त्याची लोककला नृत्य सादर केलं जातं. आणि 16 वर्षाखालील एखाद्या मुलाने कोणाला वाचवलं असेल, काही शौर्य दाखवलं असेल, तर त्याला शौर्य पदक म्हणजे नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड दिला जातो. त्यानंतर आहे गांधी जयंती. गांधी जयंती ही प्रत्येक वर्षी 2 ऑक्टोबरला सेलिब्रेट केली जाते. इट इज द बर्थ अनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी, द फादर ऑफ नेशन. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती म्हणून 2 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. ऑन दिस डे प्रेयर मीटिंग्स आर हेल्ड ऍट हिज समाधी ऍट राजघाट न्यू दिल्ली. नवीन दिल्ली येथे जिथे राजघाट म्हणून महात्मा गांधीजींची समाधी आहे, तिथे प्रार्थना केली जाते. ओके, अंडरस्टूड? सेकंड स्टँडर्ड समजला हा लेसन? नॅशनल फेस्टिवल. ओके, प्रश्नांची उत्तरे द्या. व्हॉट आर द 3 कलर्स ऑफ द नॅशनल फ्लॅग ऑफ इंडिया? आपल्या राष्ट्रध्वजाचे 3 कलर कोणते आहेत? व्हाईट, ग्रीन, व्हाईट, ऑरेंज, ग्रीन. हां, येस, ऑरेंज, व्हाईट, ग्रीन. व्हेन इज रिपब्लिक डे सेलिब्रेटेड? रिपब्लिक डे कधी सेलिब्रेट केला जातो? रिप
जानेवारी डेट सांगा. लिहिताना तुम्ही व्यवस्थित पूर्ण वाक्यात लिहा. हु इज नोन एज फादर ऑफ नेशन? फादर ऑफ नेशन कोणाला म्हणायचं? फादर महात्मा गांधी. महात्मा गांधी राईट ऑर रॉंग सांगा. गांधी जयंती फॉल्स ऑन 14th November. रॉंग. ऑन इंडिपेंडन्स डे द प्राइम मिनिस्टर होल्ड्स द नॅशनल फ्लॅग ऍट द रेड फोर्ट. टिक. राईट. इंडिया बिकेम रिपब्लिक ऑन 2nd October 1950. क्रॉस. रॉंग. टिक आणि क्रॉस नाही बोलायचं सांगितलंय ना तुम्हाला. टिक आणि क्रॉस करायचं असतं. बोलताना राईट आणि रॉंग बोलतात. गांधीजी समाधी इज ऍट राजघाट. टिक. राईट. राईट. तिथे काय सांगितलंय तुम्हाला? टिक द करेक्ट अँड क्रॉस द रॉंग स्टेटमेंट. म्हणजे तिथे टिक करा आणि क्रॉस करा बोलायला सांगितलंय का? करेक्ट आणि रॉंग, राईट किंवा रॉंग असं बोलायचं आहे. ओके, अंडरस्टूड द लेसन? येस. ओके, याची पण प्रश्न उत्तर तुमच्या होमवर्कला लिहायची आहेत. आणि मला टुमॉरो वी विल बी हॅव्हिंग मॅथ्स ना? नो, मराठी. मला उद्या दाखवायचं आहे तुम्ही बुक्स जेवढे पॉसिबल होते लिहायला. आता दोन लेसन पडतात त्यामुळे 13 लेसनचे जो क्वेश्चन नंबर 1 आणि 2 आहे तो उद्या दाखवा आणि ह्याचे प्रश्न नेक्स्ट लेक्चरला दाखवा. ओके. यस टीचर. यस टीचर. फर्स्ट स्टँडर्डचं लिहून झाला. स्टँडर्ड फर्स्ट इज डन रायटिंग. नो टीचर. ओके. ओके, सो सबके बुक्स कल चेक किए जाएंगे. सगळ्यांचे बुक्स उद्या चेक होतील. तुम्ही मला उद्या मराठीच्या लेक्चरला ते दाखवायचे आहेत. ओके, तर आपण इथेच थांबूया. यू ऑल कॅन लीव द क्लास. बाय बाय एव्हरीवन. बाय बाय टीचर. बाय बाय.